अजित यादव। बिल्कुल प्रिंस मूवीज के इस वक्त हमारे रवि गुलवी और उनकी टीम के मेंबर्स उनका स्वागत और सम्मान जिन्होंने स्पर्धा का लाइव टेलीकास्ट यूट्यूब के माध्यम से किया। प्रिंस मूवीज के ऑपरेटर का इस वक्त स्वागत और सम्मान होता हुआ जिन्होंने भारत के बाहर भी स्पर्धा को दिखाया, आपका भी विशेष आभार व्यक्त और खास करके नीलेश देसले और पंकज देसले का भी हम विशेष आभार व्यक्त करते हैं जिन्होंने ट्रिपल एस चैनल के माध्यम से भिवंडी सिटी और ग्रामीण में स्पर्धा को शो किया। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी का जो अवार्ड है फिनाले के बाद नक्की आदित्य त्या ठिकाणी सन्मान्य सारे अतिथींना विनंती करतोय प्लीज आपण टॉस साठी मैदानामध्ये येणार आहात। तीन षटकांचा अंतिम सामना असेल, प्लीज मंचावरील आमचे सन्माननीय अतिथी आपण नाणेफेकीसाठी मैदानावरती येणार आहात प्लीज। नक्कीच याच मैदानावरती आपण पाहणार आहोत नाणेफेकी होत आहे विकी स्पोर्ट कुकसे एक मातब्बर संघ पीटीसी क्रिकेटचा विचार करता या वर्षी पीटीसी मधील आयोजित स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला आहे। एकता ट्रॉफीचा तर तो विजेता संघच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या ठिकाणी अंतिम फेरीत पोहोचलाय म्हणजे दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला संघ। तर मी सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये नाणं देणार आहे। सुदान स्पोर्ट्स भादाणे संघ एक तगडा संघ आणि तगडी लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। नक्कीच हे नाणं मी सन्माननीय अतिथींच्या हातामध्ये देतोय। सन्माननीय विकासजी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करणार आहात। सन्माननीय सरपंच सचिन पाटील साहेब, सन्माननीय भाई पाटील साहेब, सन्माननीय संदीपजी काटोळे साहेब, सन्माननीय नीलकंठजी विशे, सन्माननीय आमचे मित्र ठाकरे साहेब, सन्माननीय संदीपजी विशे, सन्माननीय आपण पाहतोय कुक्ष्याचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय राजारामजी भोईर साहेब, हे सारे मान्यवर आणि नाणेफेकी कोल होत आहे। एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय भरतजी पाटील साहेब, युवा मोर्चा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या उपाध्यक्ष ग्रामीणचे, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय भाजपा नेते आदरणीय जगदीशजी कोर, युवा सेनेचे विभाग प्रमुख राहुलजी पाटोळे, शिवरामजी पाटील, गोल्ड मॅन चेतन पाटील, अनेक मान्यवर आहेत आणि नाणेफेकी होत आहे। प्लीज नाणेफेकी करायची आहे। दोन्ही कर्णधार नाणेफेकी होत आहे विकास पाटील यांच्या शुभ हस्ते। तर नाण्याच्या एका बाजूला या स्पर्धेचे शिल्पकार संदीपजी काटोळे यांची प्रतिभा, एका बाजूला जयगणेशचा लोगो आणि नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला आहे कुक्से संघाने। त्वरित आपण निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतले आहे। तीन षटकांचा सामना असेल, क्षेत्ररक्षणाची सजा करून घ्यायची आहे। तर मी नक्कीच सुदांशु संघाला विनंती करेन आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। धन्यवाद। सुभाष मैदानावरती खेळाडू असतील, आपण आपापल्या जागेवरती उभे राहू आणि प्रथम राष्ट्रगीत होईल आणि त्याच्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत। राष्ट्रगीतानं नक्कीच या ठिकाणी अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे। सुभाष मोरे यांनी दोन षटकार मारले होते। मितेश इलेवन कुरुन संघाचा हा खेळाडू आणि सचिन पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक होतं। सुभाष मोरे साहेब यांना विनंती करतोय। सुभाष मोरे आपण विकास पाटील यांच्याकडनं हे 500-500 रुपयाचे दोन षटकार साकारले होते। विकास पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते सुभाष मोरे यांना सन्मानित करायचं आहे। सुभाष मोरे आपले 1000 रुपयाचा जो पारितोषिक आहे तो आपण स्वीकारायचा आहे, मंचावरती यायचं आहे। प्लीज प्रेक्षकांना विनंती करतोय। राष्ट्रगीतानं या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होईल। प्लीज आपण आपापल्या जागेवरती आपण उभं राहायचंय, सावधान स्थितीत उभे राहणार आहात। आम्ही नक्कीच या ठिकाणावरनं तुम्हाला 3-2-1 या पद्धतीनं घोषणा देऊ आणि पहिल्या डावामध्ये काय घडतंय बिघडतंय मैदानावरती सारी जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज आहेत माझे साथी समालोचक अजय घरत आणि योगेश पाटील। योगेश पाटील, राष्ट्रगीताची जबाबदारी सुद्धा आपणच पार पाडायची, तत्पूर्वी सुभाष मोरे प्लीज मंचावरती आपले 1000 रुपये आपण स्वीकारायचे विकास पाटील यांच्याकडनं।
तर निकिता मित्रांनो आपल्याला डोक्यावरचे जे कॅप आहेत ते आपण काढायचे आहेत आणि या ठिकाणी डीजे मास्टर आपण रेडी जायचे आहे 3 2 1 माता की तर मित्रांनो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा मेगा फिनाले साठी विकी स्पोर्ट कुक्से विरुद्ध सुदाम स्पोर्ट भादाणे दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत कुक्से गावातील विद्यमान सदस्य सन्माननीय महेंद्रजी भुईर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि त्यानंतर प्रति षटकारासाठी सचिन पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं रोख या ठिकाणी पारितोषिक आलं होतं तर सुभाषने 2 षटकार मारले तर सन्मान्य विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जातंय तर मित्रांनो आपण जाऊया मेगा फिनाले सामन्याकडे आणि नक्कीच मेगा फिनालेसाठी पहिल्या डावासाठी माझ्या समेत सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ किरवली व्हॉइस ऑफ भिवंडी माझे परम मित्र वेलकम माझ्या घरात धन्यवाद योगेश गुड इव्हनिंग टू ऑल जय गणेश ट्रॉफी 2019 के फाइनल मुकाबले में आप सभी का दिल की गहराइयों से स्वागत है खेलने वाली टीमें जैसे कि आप सभी जानते हैं विकी स्पोर्ट्स कुक्से और सुदाम स्पोर्ट्स भादाणे भादाणे टीम की सलामी जोड़ी समय मैदान में प्रवेश करती हुई सन्माननीय साईनाथ काटोले साहब जो कि इस गांव के पुलिस पाटिल है उनका यहां पर आगमन हुआ है आपका हार्दिक हार्दिक स्वागत और उनके साथ सन्माननीय प्रकाश जी विशे आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है सन्माननीय महेंद्र भोईर साहब भी यहाँ पर पहुंच चुके आपका भी बहुत बहुत स्वागत है तो फाइनल मैच का टॉस जीता है विकी स्पोर्ट्स कुक से टीम ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है व्यासपीठावर सन्माननीय महेंद्र भोईर साहब आहेत त्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संदीप काठोळे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे अंतिम सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे आणि 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक पूर्ण करायचे आहेत तो मंच पर आप देख सकते हैं कि मेहमानों को यहां पर सम्मानित किया जा रहा है फाइनल मैच की पहली गेंद लेकर कल्पेश पाटिल आड़े बैट से खेलने का प्रयास किया था शिवाजी ने पूरी तरह से चूक गए कल्पेश पाटिल जो कि सबसे लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है विकी स्पोर्ट्स कुक से टीम के और सबसे बेहतरीन खिलाड़ियों में से एक है त्यानंतर आपण बघितलं तर चांगली सुरुवात मित्र म्हणून निर्धार चेंडू आपण पाहिलं पाहतोय पहिला चेंडू वारंवार स्लॉग स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पंचांच्या नजरेतून मात्र गोलंदाज वाचू शकला नाही व्हाईटचा इशारा तो पंच गोटे अंपायर यांच्याकडनं मंच पर सन्माननीय साईनाथ काटोले साहब भी है उनका भी हम यहाँ पर सम्मान करने जा रहे हैं माननीय श्री नीलकंठ विशे साहब से निवेदन है आपके शुभ हाथों से सम्मान करना है इस बार बल्ले पर लिया है लेकिन मिड विकेट पर खिलाड़ी थोड़ा सा फंबल चेतन गलती करते हुए वहां पर रन चुरा लिया बल्लेबाज ने फाइनल मैच में बैट से आने वाला पहला रन रन संख्या 2 सन्माननीय साईनाथ जी काठोले साहब का यहाँ पर आगमन होता सम्मान होता हुआ आप देख सकते हैं अपनी स्क्रीन पर रन संख्या 2 बिना किसी नुकसान के ढलती हुई शाम दर्शकों से खचाखच भरा हुआ ये काठोले क्रिकेट ग्राउंड मैदान के दाएं बाएं इर्द गिर्द दर्शक ही दर्शक नजर आते हुए ललित के पास स्ट्राइक
शॉर्ट गेंद हुक कर दिया है, बेहतरीन स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन। जवा बक्ती स तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय। हे जवा आमदार कसं पता नहीं है योगेश, लेकिन गोटे अंपायर दमदार जरूर है। बहुत ही बढ़िया डांस और बहुत ही बढ़िया स्ट्रोक, छोटी गेंद थी, बहुत जल्दी हरकत में आ गए थे हुक शॉट खेलने के लिए ललित राणे सिक्सर के साथ अपना खाता खोलते हुए। ललित टीम का स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। कल्पेश एक बार फिर से इस बार सामने लॉफ्ट किया है, वाइड ऑफ डीप मिड विकेट खिलाड़ी तैनात है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे, 1 रन लेने का मौका वहां पर ललित के पास। अच्छी शुरुआत नजर आती हुई इस अंतिम मैच में, फाइनल मैच में सुदाम स्पोर्ट्स भादाने टीम की। नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुदाम स्पोर्ट्स भादाने संघाने चांगला क्रिकेट खेळला आहे आणि नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा प्रभावित केलेलं आहे त्यांच्या कामगिरीमुळे। गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, पुन्हा एकदा बबलू ओर्ध विकेटचा मारा करतोय, स्लॅगशिप केल्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विशाल शेलारकडनं चूक घडतोय, चेंडू जातोय। नक्कीच जबरदस्त ऍक्शन आपण पाहतोय पंच गोटे यांच्याकडनं आणि आता मात्र इशारा येतोय पंचांचा 4 धावांचा, धावसंख्या मात्र आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते सुदाम स्पोर्ट भादाना संघाची, बिनबाद 13। जबरदस्त सुरुवात नक्कीच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते सुदाम स्पोर्ट भादाना संघाची, कारण कुठलाही गडी या ठिकाणी गमावला नाही। नक्कीच या ठिकाणी मात्र ब्रेक थ्रोची आवश्यकता असेल विकी स्पोर्ट कुक्षे संघाला। बबलू पुन्हा एकदा, आता मात्र सरळ बॅटने लॉप केला जातो लॉंग ऑनच्या दिशेने, मयूर पाटील चेंडूवर पोहोचतोय, कुठलीही संधी त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेची त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुदाम स्पोर्ट भादाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 14। तर जाऊया आपण व्यासपीठावर, सन्माननीय बाळाराम भोईर साहेब यांचा आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। मी विनंती करतो अविनाश शेलार साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री बाळाराम भोईर यांना सन्मानित करायचं आहे। जय गणेश चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14, अतिशय आक्रमक सुरुवात आपण पाहतो या फायनल मॅच मध्ये सुदाम स्पोर्ट्स भादाणे संघाची। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय सुदाम स्पोर्ट्स भादाणे संघ, प्रत्येकी 3 षटकांची ही अंतिम लढत। नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय पाडगा एंड कडून मयूर पाटील, वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर्स ऑफ पाडगा टेनिस क्रिकेट मयूर पाटील, धावा देण्याच्या बाबतीत खूपच कंजूस असलेला हा गोलंदाज, नेहमीच चांगला मारा केलेला आहे मयूरने। मयूरचा पहिला चेंडू, सामना करतोय शिवाजी, खोलवा टप्प्याचा चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं चेंडू टोलावला जातोय, खरं तर स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला नाही, मिड विकेटच्या वरून खेळण्याचा निर्धार होता मात्र हवा तसा फटका खेळता आला नाही। नक्कीच पडगा टेनिस क्रिकेटचा आज जो विचार केला तर नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजामध्ये मयूर पाटीलचं आवर्जून नाव घेतला जातोय, कारण अतिशय दर्जेदार गोलंदाजी परफॉर्मन्स करतोय सातत्याने, कुठलीही स्पर्धा असू द्या खूप जबाबदारीने आपल्या संघासाठी कामगिरी नक्कीच मयूर पाटीलकडून आपल्याला पाहायला मिळत असते। पुन्हा एकदा आपण पाहतोय ओर्ध विकेटचा मारा करतो या ठिकाणी, आता मात्र टॉपेज लागतो चेंडू हवेत आहे इष्टांच्या पाठीमागे, बबलू पाटील चेंडूवर पोहोचतोय, धावतीच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय। लक्षात ठेवायचं विकी स्पोर्ट कुक्ष संघ, एखादा मोठा फटका लागला किंवा गडी बाद झाला एकत्रित येऊ नका, कारण यानंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे आणि या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे। पहिला झटका ललित माघारी परततोय, नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय स्वप्नील, युवा खेळाडू आहे मात्र खूपच चांगली कामगिरी स्वप्नीलने देखील या स्पर्धेमध्ये केलेली आहे, मागच्या सामन्यामध्ये सेमीफायनल मॅचमध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती। धावसंख्या 1-14, ललितने बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं, अप्रतिम कामगिरी बबलूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। मयूर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय, सामना करतोय स्वप्नील,
पुढे सरसावून ड्राइव्ह केलाय चेंडू ऑन ड्राइव्ह, एक धाव नक्कीच मिळेल. आणि या ठिकाणी शुभ आगमन होत आहे सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेबांचं. आपलं जय गणेश चषक 2019 च्या अंतिम सामन्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे श्रेयाताई श्रीकांत गायकर जिल्हा परिषदेच्या सदस्य यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गायकर दाम्पत्याचं जय गणेश चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच उपस्थित सर्व मान्यवरांचं या अंतिम सोहळ्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये नक्कीच अजिंक्यच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. तर या ठिकाणी आपण पाहिलं अजून एक गडी पाहतो शिवा याचा. नक्कीच आपण जर सेमीफायनलमध्ये अजय शिवाचा विचार केला तर वन मॅन आर्मीचा रोल आता त्या ठिकाणी करत होता, परंतु चुकीच्या कॉलमध्ये त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला. धावसंख्या स्थिर आपण पाहतो या ठिकाणी सुधान स्फोट भाताणे संघाची 2-15. ज्या धावा अजय पहिल्या षटकामध्ये बबलूने खूप खर्च केल्या होत्या त्या धावांवर आता मात्र कुठेतरी या दुसऱ्या षटकामध्ये मयूर पाटील पूर्णपणे ब्रेक लावतोय. आणि अशा प्रकारची कामगिरी नेहमीच मयूर करत असतो. पुन्हा एकदा पावलांचा वापर केलाय, ऑन साईडला टर्न केलाय चेंडू गॅप मध्ये डीप मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. चौथ्या क्रमांकावर आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय भावेश. भावेशने देखील एक चांगली खेळी या स्पर्धेमध्ये साकारलेली आहे. नक्कीच आणि आउटफील्डचा जर आपण विचार केला तर एक उत्कृष्ट क्षेत्रक्षणामध्ये नाव घेतला जातो या अखात जोशीचं, ज्याने महापोली धमाक्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्रक्षणाकरिता सामनावीरचा पुरस्कार त्याला त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि तोच क्षेत्र त्या ठिकाणी उभा होता. आपण पाहिलं आडव्या बॅटने खेळला जातोय चेंडूचा, थोडासा अजय पेस कमी केला, चेंडूवर कुठली नजर नव्हती आणि किंचित चेंडू पडल्यानंतर अजय चेंडूला स्विंग सुद्धा प्राप्त झालं, त्यामुळे कुठेतरी फलंदाज त्या ठिकाणी बीट होतोय. धावसंख्या स्थिर 2-17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रत्येकी 3 षटकांची ही अंतिम लढत आपण पाहतोय. जय गणेश चषक 2019 मयूर पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू अतिशय वेगवान होता, थोडासा खाली राहिला चेंडू. फलंदाज खूप निराश आहे कारण चेंडू बॅटवर घेता आला नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते, अफलातून कामगिरी केली मयूरने. षटक समाप्त, धावसंख्या 2-17. नक्कीच वळूया आपण सन्मानाकडे. या ठिकाणी सन्माननीय अतिथींचा आपण सन्मान करणार आहोत. भारतीय युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी गायकर साहेब मंचा वती विराजमान आहेत. संदीपजी काटोळे साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते. आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहात. जय गणेश चषकाच्या वतीनं सन्मान प्रदान केला जातोय श्रीकांतजी गायकर साहेब यांना. मायेची शाल आपण पाहतो आहोत, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक म्हणजे फुलं आणि या स्पर्धेची आठवण स्मृतिचिन्ह आणि त्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब यांना सन्मान प्रदान केला जातोय. त्याचप्रमाणे पडघा बोरुली पडघा कुरुंद या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सन्माननीय श्रेयाताई श्रीकांत गायकर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये या विभागाचं नेतृत्व करीत आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सन्मान प्रदान केला जातोय श्रेयाताईंना. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या सौजन्यानं स्पर्धेला आकार आला ते संदीपजी काटोळे साहेब सन्मानित करता आहेत श्रेयाताई श्रीकांत गायकर यांचा सन्मान. तर नक्की तिसऱ्या षटकाला आपण मित्रांनो सुरुवात या ठिकाणी पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या फलंदाज भावेशने. धावसंख्या नक्कीच पुढे जाते 2-19. आकाश ओव्हर द विकेटचा मारा करतोय, अतिशय या बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. गोलंदाज निकित चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर मिडो आपला चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेतन पाटीलकडनं चांगली फेकी पाहायला मिळते, अतिशय वेगाने त्या ठिकाणी धाव पूर्ण केली. मित्रांनो आपण पाहतोय मेगा फिनाले कोण होणार चॅम्पियन, जय गणेश चषकाचं जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला काही वेळानंतर उत्तर मिळेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहतोय त्या ठिकाणी फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होते, फक्त 3 चेंडू आता शिल्लक आहेत. योगेश 3 चेंडूंवर एखादा मोठा प्रहार जरी आला तरी धावसंख्या 30 घरात कदाचित पोहोचेल, परंतु अजय त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील आणि नुसतंच खेळावे नाही तर चेंडूला सीमेरेषेच्या बाहेर फेकावं लागेल. त्यावेळी कुठेतरी 30 आसपास सुधान स्फोट भादाणे संघ जाईल, परंतु तशा प्रकारे चेंडू या ठिकाणी गोलंदाज हाताळेल का हा मोठा प्रश्न आहे. आता मात्र संधी होती परंतु वेगात बीट होतोय, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बाउन्स देखील त्या चेंडू मध्ये पाहायला मिळाला, आखूड टप्प्याचा चेंडू होता. खरं तर चांगली संधी होती फलंदाजाकडे, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. आणखी एक निर्धाव चेंडू,
यालाच क्रिकेट म्हणतात अजय स्वप्नील या गुदरच्या सामन्यामध्ये सेमी फायनल मध्ये मात्र हिरो ठरला होता परंतु या ठिकाणी आता मात्र झिरो ठरतोय कारण चार चेंडू निर्धावच्या रूपाने त्या ठिकाणी खेळतोय आणि तोच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतेय आकाशकडनं कारण हा पाचवा चेंडू आपण पाहतोय अजय पहिल्या दोन चेंडू मध्ये तीन धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर डॉट चेंडूची या ठिकाणी आपण हॅट्रिक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तीन चेंडू या ठिकाणी निर्धावच्या रूपाने फेकतोय. आता मात्र या डावातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. जबरदस्त कमबॅक केलंय विकी स्पोर्ट्स कोक्सी संघानं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या बबलूने, त्यानंतर चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल ऑन साइडला मोठा प्रहार केला जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, खेळाडू येतोय दुरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर अशा पद्धतीने डावाची समाप्ती होते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर सुदाम स्पोर्ट्स भादाणे संघाची धाव संख्या 2-22 आणि विक्की स्पोर्ट्स कुक्सी संघासमोर जय गणेश ट्रॉफी 2019 वाफाळे या स्पर्धेला जिंकण्यासाठी 23 धावांचं टार्गेट. तर पाहूया कुठला संघ विजेते पदावर नाव कोरतोय आणि कुठला संघ पराभूत होतोय. येणाऱ्या तीन षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे दोन्ही सहकारी समालोचक आदित्य जाधव आणि गणेश गायकवाड सर. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी सन्मान्य अतिथींचं आगमन झालेलं आहे. श्रीकांतजी गायकर साहेब यांना विनंती करेन आजच्या या प्रसंगी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. नक्कीच आपण आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. हॅलो. जय गणेश. क्रिकेट संघ वाफाळे आयोजित या क्रिकेट सामन्याच्या अंतिम सामन्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्वात मान्यवर आणि खास करून या क्रिकेटला ज्यांची उपस्थिती लाभते आणि म्हणून हे क्रिकेट बघायला मजा येते, ते क्रिकेटचे सर्व क्रिकेट प्रेमी खूपच असं हे मैदान फुलून भरलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमचे मित्र संदीपजी काटोळेसाहेब यांच्या वतीनं त्याचबरोबर जय गणेश क्रिकेटचे सर्व सन्माननीय संयोजक यांच्या वतीनं ह्या क्रिकेटचं इथे आयोजन होत असतं. अतिशय सुंदर असं हे आयोजन दरवर्षी आपल्याला इथे पाहायला मिळतं. आदरणीय खासदार साहेबांचं दुपारी इथे आगमन झालेलं, साहेबांनी सुद्धा स्तुती केली की खूपच असं चांगलं असं आयोजन जय गणेश क्रिकेटच्या वतीने केलेलं आहे. म्हणजे ह्या ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींना कुठेतरी एक संधी मिळावी, आपल्या कलागुणांना वाव मिळावा, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य खेळ हे कुठेतरी एक स्टेज निर्माण करून द्यावा हा एक उद्देश ठेवून दरवर्षी इथे आपण हा क्रिकेट सामना काटोळे साहेबांच्या वतीने भरत असतो. खूपच असं या ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींना या माध्यमातून चालना मिळत असते. खरोखरच आपल्यामध्ये असलेलं हे कौशल्य असंच खेळाच्या माध्यमातून आपण दाखवत जा आणि ह्याही पुढे असेच आपल्याकडून जय गणेश क्रिकेट संघ यांच्या वतीनं हे सर्व असे सामने होत राहतील यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच सुंदर शब्दांमध्ये आपण आम्हाला शुभेच्छा दिल्या. तर वळूया आपण सामन्याकडे. तीन षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूत धावा जोडायच्या आहेत या ठिकाणी 23 आणि मला 7 देण्यासाठी सज्ज आहेत नक्कीच आदित्य जाधव. तर भरत पाटील यांच्याकडनं कुकसे आपण पाहतोय. साई एकविरा धाबा चे सर्वे सर्व आहेत. तर भरत पाटील भारतीय युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष यांच्या वतीनं जर आपण कुक्से संघ या सामन्यात विजयी झाला तर साई एकविरा धाबा येते त्यांच्यासाठी जेवणाची सोय. दरम्यान पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, मात्र चेंडू उमगला नाही यष्टी रक्षकाला आणि पंचांचा इशारा येतो बाई चरपात 4 धावा. हिरोईन नजर आती भी गोट्या अंपर के माध्यम से नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला गोट्या एम्पायरची पंचांची कामगिरी, दर्शक मनाची दर्शकांची मन आहेत ती जिंकली जातात, दुसऱ्या बाजूला समालोचक आदित्य. आता मात्र एक सुरेख सुंदर चेंडूची जोडणी करायची होती परंतु चेंडू जातोय स्वेअर आदित्य. बिलकुल दिशाहीन गेंद ती लेग स्टंप को छोड़ती भी अंपायर शंकर गोत्र उर्फ गोटा का व्हाइट का इशारा आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 5 इस मेगा फिनाले को जीतने के लिए 23 रनों का पीछा करती हुई रुपेश पाटिल फैम टीम विकी स्पोर्ट्स कुक से
जो उन्होंने मैच खेला था तलवली बनाम विकी स्पोर्ट्स 25 रन पर डिपेंड की थी। अगली गेंद स्वप्निल की, स्मर्तबा स्लॉप स्वीप करने की कोशिश और विकेट के सामने पकड़े गए और आउट होते हुए कल्पेश बबलू। सन्माननीय भगवान जी पाटील साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलेले सचिन काठोळे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते भगवान जी पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणारा सन्मानवतोय। जय गणेश चषकाच्या वतीने सन्माननीय भगवान जी पाटील साहेब यांचा पहिला झटका, पहिला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय सुरेख चेंडू होता आणि या चेंडूवरती बाद होतोय कल्पेश उर्फ बबलू पाटील। बडी मछली जाल में फसती भी, कीमती विकेट गिरती भी, इस वक्त सही समय अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज स्वप्निल कथोरे। नक्की आपण आज पाहतो आहोत संपूर्ण दिवसभरामध्ये पंच गोट्या आहेत, धोत्रे पंच आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांनी नक्कीच या ठिकाणी धोतर फाडून नाचायला हवं अशा पद्धतीनं दर्शकांची मन जिंकलेली आहेत। सन्माननीय भरतजी पाटील साहेब प्लीज आपण मंचाची शोभा वाढवायची आहे, भरत पाटील साहेब प्लीज आपण मंचावरती यायचं आहे। परंतु समालोचनामध्ये मात्र आपण पाहिलं तर समालोचनाच्या माध्यमातून आपल्या वाकचातुर्याच्या माध्यमातून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आदित्य जाधव यांच्याकडनं। बिलकुल, सभी पिछले चार या पाच दिनों से अजय खरत योगेश पाटील सभी ने बहुत अच्छा साथ दिया, उठाने की कोशिश, सवाल पूछा और एक विकेट। हा क्लास आहे गोलंदाजाचा, अप्रतिम पुल्लर लेन चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूच्या साह्यानं लागोपाठ दोन फलंदाज तंबूमध्ये परततायत, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना। हा सुद्धा सामना आदित्य रंगतदार होईल काय? निश्चित रूप से कल्पेश बबलू के बाद मयूर पाटील भी डगआउट की तरफ निराश कदमों से पानी पीने के लिए जाते हुए नए बैट्समैन चेतन पाटील कायकवाड़ और जो विकी स्पोर्ट्स टीम देख रहे वो अगर टीम किसी ने बनाई होंगी तो फिर उसके पीछे चेतन पाटील का बहुत बड़ा हाथ है। टीम के एक्स कैप्टन चेतन पाटील को अब चौथे नंबर पे भेजा गया है कैप्टन पंकज के द्वारा। सामना करते हुए गेंदबाज स्वप्निल कथोरे का बैक टू बैक दो विकेट देती है और मैच पर पूरी तरह से पकड़ बनाती हुई मेगा फिनाले पर। स्वप्निल की अगली गेंद चेतन पाटील के लिए, अधूरे मन से बल्ला चला था पर आग बंद करने के बाद बल्ला चला था, आग बंद करने के बाद सिर्फ एक ही काम कर सकते, अब सपना देख सकते रात का। नक्कीच आपण त्या पहिल्या गुडलिंगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पडला होता, चांगल्या पद्धतीने इनस्विंग झाला, चेंडू उमगला नव्हता आणि त्याचमुळे हवेमध्ये वार करण्याचा प्रयत्न झाला। नक्कीच आपण डोळे बंद करून रात्रीचं स्वप्न पाहू शकतो, जे आभासी स्वप्न असतं ते वास्तवात कधीच येत नाही। मात्र एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्निपंख या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ते भाषांतरित पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जागेपणानं तुम्ही जागे राहा आणि स्वप्न बघा, ते स्वप्न हे वास्तवात येत आहे। दरम्यान स्वप्नील पुढचा चेंडू, आता मात्र आपण पद फुलर लाईन चेंडू अतिशय सुंदर रीतीनं या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा वापर। जब से गोटा अंपायर ने एंट्री मारी है तब से जय गणेश वाफले कप की काफी चर्चाएं हो रही है पूरे भिवंडी ग्रामीण के लेवल तक। दर्शनीय अशा पद्धतीचा आपण चौकार पाहिलेला आहे, चौकार जोरावरती 9 धावा सन्माननीय भरतजी पाटील साहेब भारतीय युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष यांच्या सौजन्यानं जर या ठिकाणी विकी स्पोर्ट कुक्से संघाने विजय प्राप्त केला तर साई एकवीरा धाबा येथे मागाल ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे, मेजवानी मिळणार आहे। स्वप्निल की अगली गेंद फिर से स्विच हिट केलाय लेकिन बल्ले पर ठीक से आई नहीं, गेंद को उठाते हुए बैकवर्ड ऑफ द पॉइंट एक रन। एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने 10, दो विकेटों के नुकसान पर बची भी अब 12 गेंदों पर अभी भी 13 रनों की जरूरत। नक्कीच 12 चेंडू आणि 13 धावांचा आव्हान असेल आदित्य, लो स्कोरचा सामना होता, 25 धावा उभारल्या होत्या,
विकी स्पोर्ट कोक्से संघाला 26 धावांचं आव्हान होतं. दुपारच्या 17 मध्ये माझे साथी समालोचक जेवणासाठी गेले होते, परंतु ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक पतन होत होतं फलंदाजांचं, त्याच्यानंतर मात्र घास आमच्या आदित्य जाधवला गळ्यामध्ये जात नव्हता, उतरत नव्हता. आणि अगदी काही मिनिटांमध्ये मला साथ देण्यासाठी तो समालोचन कक्षामध्ये आला. मी अचंबित झालो की कसा काय हा आज एवढा लवकर आलेला आहे. तर त्याच्यामागचं कारण होतं, तलवली संघ हा त्या गावाचा प्रतिनिधित्व करत असल्याकारणामुळं संघ पराभवात कशा रीतीने सापडलेला आहे आणि हे विश्लेषण ते पाहण्यासाठी तो धावत धावत समालोचन कक्षात येऊन पोहोचला. ऐसा नाही है गायकवाड सर आला की हम जो भी कॉमेंट्री रहते हैं कॉमेंट्री करने वाले उनको पूरी तरह से न्यूट्रल कॉमेंट्री करनी पड़ती है, और उस समय मैंने वही काम किया था. ललित की अगली गेंद स्मर्तबा बैकफुट पर चले गए थे पंच करने की कोशिश, अपने शरीर को ट्रांसफर नहीं कर पाए थे. गेंद जो व्हाइट की गाइडलाइन रहती उसके करीब से चली गई थी विकेट कीपर के पास. शानू कुरेशी का कोई भी इशारा नहीं आता हुआ. नक्कीच एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ललित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, समोर जो तो आपल्याला पाहतोय आपण. आता मात्र सुरेख सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीनं गोडलेंच्या क्षेत्रात चेंडू पडला, ओसळी प्राप्त केली. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण, लो स्कोर असलेला हा सामना, हा सुद्धा रंगतदार होईल काय. गोठ्या एम्पायर यांनी मगाशी आमच्याशी बोलताना सांगितलं की 100 सामने तुम्ही पाहाल ज्याचे स्कोरिंग अधिक झालेली आहे असे, आणि एका बाजूला, आणि लो स्कोर सामन्यामध्ये विजय जो प्राप्त केला तो विजय एका बाजूला. चेतन के लिए अगली गेंद, फिर से उठा दिया गेंद को डीप मिड विकेट की दिशा पर, पहले बाउंस पर 4 रन. धन्यवाद डीजे, खूपच सुंदर चौकार साकारला गेला. आता मात्र चेंडू शेष आहेत 9, आणि 9 चेंडूत 9 धावांचं आव्हान असेल. अखिल भारतीय पातळीवरील शहरी गटाची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, नक्कीच खूप संस्मरणीय असे सामने झाले होते. दरम्यान पुढचा चेंडू खोलवार टप्प्याचा चेंडू, ह्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. 8 चेंडू शेष आदित्य आणि 9 धावांची गरज विजयासाठी विकी स्पोर्ट कुक्से संघाला. बिलकुल मॅच अभी भी पूरी तरह से ओपन नाही हुआ, हर गुजरती गेंद मॅच का पिक्चर और क्लायमॅक्स बदलती भी. ललित राणे पडगा एंड के जानिब से चेतन के लिए, फिर से उठा दिया गेंद को, गेंद वाइड ऑफ लॉन्ग एंड के बाहर 6 रन. इसे कहते गायकवाड सर ठोक डाला, स्लॉट में मिली थी और विद दी टाइट स्वंग कर दिया था चेतन पाटिल ने. अब मैच पर पूरी तरह से पकड़ बनाते भी रुपेश पाटिल फैम टीम विकी स्पोर्ट्स कुक से. 7 चेंडू 3 धावांची गरज. आता मात्र सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय चेतन पाटीलने, सामन्यावर वर्चस्व निर्माण केलंय विकी स्पोर्ट कुक्से संघांनी. पाहूया पुढचा चेंडू, नक्कीच एक चांगल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं 2 षटकांच्या खेळाची समाप्ती होते. धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, नक्कीच आपण पाहतो आहोत 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर, 6 चेंडू आणि 3 धावा अंतिम विजेतेपद साकारण्यासाठी. जय गणेश आयोजित जय गणेश चषक अतिशय सुंदर मानाची सन्मानाची स्पर्धा. पडगा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपचा दावेदार ठरण्यासाठी फक्त 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. विकी स्पोर्ट कुक्से संघाला तर कशा पद्धतीनं विकी स्पोर्ट कुक्से संघ विजेतेपदाला गवसणी घालतोय. मगाशी आपण जर पाहिलं आदित्य जेव्हा फलंदाजी करत होते सुदान स्पोर्ट बाधाणे संघाचे फलंदाज, तेव्हा त्यांचा एक फटका हा दुसऱ्या क्रमांकाच्या चषकावरती येऊन आदळलेला होता. जणू काही त्या फटक्याने सांगितलं होतं की दुसऱ्या क्रमांकाचा दावा हा सुदान स्पोर्ट बाधाणे संघाचा आहे. निश्चित रूप से उस समय आपने कमेंट भी की थी गेंद सेकंड ट्रॉफी पर लगती हुई और लगभग जीत के कदार पर इस वक्त विकी स्पोर्ट्स कुक से अभी भी 3 रनों की जरूरत बची हुई 6 गेंदों पर. भावेश सामना करते हुए आकाश सुदाम बाजा ने आपको समय के मामले में कोऑपरेट करना है. शिवाजी खास करके सूरज मगरिब में बिल्कुल डूबने की तैयारी में.
छोटी गेंद दिशा दी गेंद खाली क्षेत्र में टावल होती भी खिलाड़ी पीछा करते हुए और आपकी बार जय गणेश वाफले ट्रॉफी में विकी स्पोर्ट्स कुक्से की सरकार। धन्यवाद धन्यवाद डीजे अपन गाणं वाजवायचंय पण गोट्या एम्पायर यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय प्लीज गाणं वाजवायचंय जल्लोष होऊन जाऊ द्या गोट्या एम्पायर प्लीज आपण मंचावर यायचंय। तर कोट्या एम्पायर यांना सन्मानित केलं जात आहे स्पर्धेचे करते ठरते संदीप काठोळे यांना विनंती करतोय पंच कोट्या एम्पायर म्हणजेच पंच धोत्रे यांना या ठिकाणी